ठाकरेंनी शाखेसाठी लवाजमा घेऊन जाणं गरजेचं नव्हतं असं दरेकर म्हणालेली आहेत. 2.5 वर्ष ऑनलाईन कारभार पाहिला तशी पाहणी करायची होती असा टोलाही दरेकरांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे. राऊत आणि वानखेडे भेटीवर प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे. आरोपी एकमेकांना भेटले, आरोपातून मुक्त होण्यासाठी चर्चा केली असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा प्रकारे त्या स्पॉटवर जाणं हे त्यांच्यासारख्या नेत्याला शोभा देणारं नव्हतं, कारण ते एका मोठ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपले आमदार खासदार किंवा नेते गेले असते समजू शकलो असतो. उद्धव साहेब ठाकरे यांनी एका शाखेच्या तोडकामाच्या इथे जाणं आणि गेले ते मध्ये शाखेत तरी गेले पाहिजे. काही अंतरावरून आपण जर शाखेची पाणी करणारच होते तर कोविडच्या काळात 2.5 वर्ष आपण ऑनलाईन काम केलंच होतं. ऑनलाईन आणखी स्पष्टपणे शाखा आपल्याला पाहता आली असती. समीर वाडकेंनी संजय राऊत जर राजकारणाची दिशा ठरवणार असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राच्या राजकारणात असू शकत नाही. समीर वानखेडे आरोपी, संजय राऊत आरोपी, दोन आरोपी एकत्र आले, आरोपातना बाहेर कसं पडायचं, भविष्यात आपल्यावर आरोप झालं तर कसं सुटायचं, याच्यावर कदाचित चर्चा मंथन करू शकतील. बरं, राहुल नार्वेकर म्हणते की जनतेला अपेक्षित असेल असा निर्णय ते देतील, लवकरच निर्णय देतील. नाही, स्वाभाविक आहे ना, त्या ठिकाणी ते लॉ अँड ज्युडिशरीचे एक महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा बायस असूच शकत नाही. जो कायद्याला न्यायही असेल तो निर्णय असेल आणि लोकाभिमुख असा निर्णय असेल, जनतेसाठी जो निर्णय असेल तो असेल.